नमस्कार, एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। लातूर जिल्ह्यात आज 1446 रुग्ण बरे झाले, 958 नवीन उपचारासाठी दाखल, 30 जणांचा मृत्यू। लातूर शहरात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व आयुक्तांनी केली खाडगाव स्मशानभूमीची पाहणी। कापड लाईन भागातील अनेक दुकाने बाहेरून बंद, आतून चालू, पोलीस आणि महापालिकेची कारवाई सुरूच। भर दुपारीच गांधी चौकात पोलिसांनी केली नाकाबंदी, अनेक वाहनधारकांवर कारवाई। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना 6 तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक। लांबजना येथे बेफिकीर ग्रामस्थमुळे वाढतोय कोरोना, कोरोना नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे डॉक्टर संदीप पेंढारकर यांचे आवाहन। निलंगा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनकर पाटील यांचे निलंबन, रुग्णांच्या मुळावर व्हेंटिलेटर हाताळण्यास तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अडचण। राज्यातील शिक्षकांना विमा कवच द्या, उदगीर तालुका शिक्षक संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। एक मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त चाकूर तहसील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। धन्यवाद। आपल्या लोकप्रिय एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।